आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय म्हणतोय, मी जाऊन बोला काय त्यांच्याशी? नाही, काही गरज नाही. ठीक आहे, आपण दोघा जण जाऊन बोलाय का त्यांच्याशी? असं करता येणार नाही, आतमध्ये कुणाला तरी एकालाच पाठवण्यात येईल. ठीक आहे, मी जातोय. वहिनी, आता तूच काय तर बघा आणि तू सांग, मी आतमध्ये जायचा काय गिरिजान आतमध्ये जायचा? बघ, विषय कसा, मी जर आतमध्ये गेलंय ना तर माझ्या दबावाखाली मी आपल्या गौरवला सोडवून अडवू शकतोय. हा, समजा ह्या गेला ना तर गौरव अडकलोच म्हणा, समजा चिरला का ना? काही गरज नाहीये, तुम्ही आज जाऊन प्रॉब्लेम वाढवून याल, मी जाऊन बोलून येते. सर, मी आहे कामिन. यस. आपण कोणत्या मुलाच्या? सर, मी गिरीजा, गौरवची मोठी बहीण. तुमच्या घरात कोण पुरुष मंडळी नाही का? तुम्ही का आलात बोलायला? सर, खूप लहान असतानाच बाबा गेले. एक भाऊ आहे पण घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच असते. सर, तुमचा गौरव बद्दल गैरसमज होतोय. गैरसमज? काही गैरसमज नाहीये. तुझा भाऊ समजतो कोण स्वतःला? त्याने माझ्यावर हात उगारलाय. मी जर पोलिसांवर हात उगारण्याची केस केली ना, आयुष्यभरासाठी सडे लागतो. सर, त्याने असं का केलं मला नाही माहित, पण सर तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि हे मी फक्त मी त्याची मोठी बहीण आहे म्हणून बोलत नाहीये. चांगला मुलगा? दारू पिऊन दिंगाणा करणं, मुलींची छेड काढणं, ही चांगल्या मुलाची लक्षणं आहेत का? त्याच्या समोर कोण उभा आहे याचाही भान नव्हतं त्याला. आता त्याला कसं अडकवतो ना ते बघा तुम्ही. सर, प्लीज असं करू नका. आमचं कुटुंब गरीब आहे. मी हॉस्पिटलमध्ये नर्सचा जॉब करते, माझ्या पगारातून आमचं घर चालतं. गौरवच माझी दुसरी आशा आहे. अहो, त्याला सुद्धा पोलीस ऑफिसर व्हायचंय आणि तो एकदा पोलिसात भरती झाला ना, मग माझ्यावरचा भार थोडा हलका होऊ शकेल. प्लीज. हे सगळं ना तुम्ही तुमच्या भावाच्या प्रेमापोटी बोलताय, पण तो जराही विश्वास ठेवण्याचा लायकीचा नाहीये. त्याने माझ्यावर हात उगारला, आमच्या कॉन्स्टेबल सोबत धक्काबुक्की केली, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. सर, प्लीज असं करू नका. सर, तुम्ही आज जर त्याच्यावर ऍक्शन घेतली ना तर तो कधीच पोलीस ऑफिसर होऊ शकणार नाही. अहो, पोलीस ऑफिसर होणं त्याचं स्वप्न आहे. त्याला सुद्धा असं युनिफॉर्म घालून प्रामाणिकपणे ड्युटी करायची. आणि खरं सांगू, मला सुद्धा त्याला एक पोलीस ऑफिसर झालेलं बघायचंय. त्याचं एम असेल पोलीस ऑफिसर बनण्याचं, तर तो असं का वागेल? हे बघा, तुम्ही सगळे फसताय त्याच्या बोलण्याला. नाही सर, मला असं वाटतं परिस्थितीमुळे तो असा वागतोय. सर, आज आमच्यावरच्या परिस्थितीमुळे तो डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय. कदाचित त्याच फ्रस्ट्रेशनमुळे त्याने दारू प्यायली असेल, नाहीतर तो कधीच दारू पीत नाही. सर, खरंच प्लीज सर, त्याला पोलीस ऑफिसर होऊ द्या. हे बघा, त्याचं हे स्वप्न तुमच्या हातात आहे. त्याला शिक्षा देऊ नका सर, ही एका बहिणीची रिक्वेस्ट आहे. प्लीज सर, सर प्लीज सर, गौरवला खरंच पोलीस ऑफिसर बनायचंय. ही असली असली थेर करून? सर, पोलीस ऑफिसर होणं गौरवचं स्वप्न आहे. तो तुमचा लहान भाऊ आहे असं समजा हवं तर. सर, त्याचं अख्खं भविष्य तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. प्लीज. तुमचं म्हणणं काय? त्याला माफ करा आणि सोडून द्या. त्याच्याकडून पुन्हा असं काही होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेते. प्लीज सर, हवं तर मी तुमच्या पाया पडते. प्लीज. अहो अहो, थांबा. सर, माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोले. यस सर. ते पोरगं आणलंय ना, त्याच्यावर केस लावू नका, सोडा त्याला. हा, त्यांच्याकडून लिहून घ्या, पुन्हा असं होणार नाही करून. माफी मागायला लावा.
पण साहेब त्याने तर तुमच्यावर अहो सांगतोय ते करा दारूच्या नशेत चूक झाली त्याच्याकडून पोरग चांगल्या घरातला दिसतंय एक संधी द्यायला हरकत नाही साहेब पण हे बघा श्रीमंताचं घरचं कार्ट असतं ना तर त्याच्या बापाने पैसे चेपले असते आणि ते सुटून गेलं असतं पण इथे काही असं दिसत नाही जाऊ द्या त्याला साहेब तुम्ही म्हणताय तर करतो तुमचे खूप उपकार झाले अहो उपकार सोडा हो तुमच्या भावाला जरा शिकवा त्याचे चांगलेच कान पिळा त्याची अक्कल कुठे घाण पडली असेल ना तर ती ठिकाण्यावर आण हो सर यावेळी सोडतोय जर पुन्हा सापडला ना तर सोडणार नाही आणि तुमचंही काही ऐकून घेणार नाही सर त्याची चिंता तुम्ही करू नका ती माझी जबाबदारी आहे त्याच्याकडून पुन्हा असं काही होणार नाही त्यांनी ऑन ड्युटी पोलिसांवर हात उचलला हे माहिती असूनही त्याला सोडतो कारण तुम्ही सगळे चांगल्या घरातले आहात थँक्यू सर तुम्ही तुमच्या भावावर खूप प्रेम करता ना माझी पण एक मोठी बहीण होती तिला पण वाटायचं मी पोलीस ऑफिसर बनावं खूप मेहनत घ्यायची माझ्यासाठी ती माझ्या आई वडिलांना समजवायची मीही खूप मेहनत घेतली आणि पोलीस ऑफिसर झालो पण आज माझी ताई या जगात नाही पण आज तुमच्या रूपाने ती मला भेटली आणि हा तुमच्या भावाला सांगा ही सगळे धंदे थेरी सोडून दे आणि पोलीस बनण्यावर भर दे करू तुम्हाला काही मदत लागली ना मी सदैव तुमच्या पाठीशी नक्की मला सांगा तुमचे खूप उपकार झाले सर आता रात्र खूप झाली तुम्ही निघा बोरे यांना घरपर्यंत सोडून या सर तुम्हाला माझ्यात तुमची मोठी बहीण दिसली पण एका भावाप्रमाणे तुम्ही माझी मदत केली याचे मी खूप आभार मानते तुमची ही मदत मी कधीच विसरू शकणार नाही थँक्यू ताई शेवटी पोलीस पण माणूस असतो या तुम्ही थँक्यू पुन्हा एकदा आली काय झालं गो काय बोलली पोलीस सोडणार आहेत आपल्या गौरवला हो ते आपल्या गौरवला सोडत आहे आपण त्याला घरी घेऊन जाऊ शकतो रवळणातच पावला गो पोलीस गौरवला सोडतायत काय गुन्हा दाखल केला नाही वाटत त्यांनी नाही केला तुम्हाला जे वाटत होत ना ते नाही झालं मला काही वाटत नाहीये त्या गौरवने पोलिसांवर हात उचलला म्हणून बोलले मी गौरवला पोलिसांनी सोडलं म्हणजे मी हातमध्ये जाऊन गोडगोड बोलून आली असेल काकी